दोन लोकांची व्याख्या करणं टोक आहे, एक संतांची आणि दुसरी देवाची. माणसाच्या व्याख्या होत्या 100 एकर जमीन, 150 एकर जमीन, आमकी एकर जमीन, रावणा इतका तर कोणी मोठा नाहीच, पण त्याची सुद्धा संख्या सांगितली ना. मग खालच्या चुलबुलाईन कशाला देवाणी करायचे, विठाला 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 ज्याची व्याख्याच होत नाही त्याला अनंत म्हणतात. आणि त्यानंतरला कोंडायची ताकद फक्त नम्रतेथे. नम्र झाला भूता, वाक्य नीट आहे का? भूत या शब्दाचा अर्थ जीव सृष्टी. नम्र जीवासोबत असला की ज्याची व्याख्या केल्या जात नाही असा अनंत त्याच्या मुठीत येतोय. बैलासोबत पण नम्रता लागेल, उभा त्या उठाना, बुडत नसल दगड टेका, दगड टेकून उभरा, दिवसभर उठाना. पण 5 वाजता औस सोडताना जोत काढ की बैलाच्या पाठीवर थाप टाका. नम्रतेचं लक्षण आहे, शेपूटवरी करते बैलाला सुद्धा कळती थाप. नम्रता आहे, नम्रता प्रत्येक क्षेत्रामध्ये नम्रता. मग अशा जीवावर ज्याचा भाव नम्र आहे तो माणूस विश्वाच्या मालकाला जिंकू शकतोय. याच्या पलीकडे सांगू का? नम्रता माणसाकडे आली की फुगीरपणा गेला. याचे 2-3 नाव, अर्थ एकच, दांभिकपणा असेल, फुगीरपणा असेल, उर्मटपणा असेल, संपत्तीचा गर्व असेल, पदाचा गर्व असेल, विद्वत्तेचा गर्व असेल, हे सर्व दांभिकपणा त्या दिवशी जात असतो, त्याच्याकडे नम्रता येत असते. आणि नम्रता आली की दांभिकपणा, त्याचा अहंकार गेला. आणि अहंकार गेला की काय होतंय रे? सगळ्याला गिरगावकरांची शपथ आहे, देव झाल्या पुन्हा काय व्हायचंय? व्हायचं शिल्लक राहिले पुन्हा देव झाल्या. वडे नद्याला मिळाले आणि नदी समुद्राला गेली, आणि समुद्रात गेल्यावर नदी म्हणजे मला इथं कर्मन निघ वड्याला. नदी एकदा समुद्रात गेल्यावर तिला कुठं जायचं राहिलं का? अहो माझी एकदा देव झालो पुन्हा काय शिल्लक आहे? आणि देव होण्यासाठी अहंकार जाणं गरजेचं आहे, आणि अहंकार जाणं म्हणजे नम्रता येणं गरजेची. यालाच म्हणतात भक्ती ते नम्र. पहा मोठे लोक किती नम्र असतात. 1.5 दिवसात गिरगावकर कीर्तन करायला तर चरबट आहे, पण बोलण्यातच हा वाणी कडक असली पाहिजे, कडक असली पाहिजे वाणी. तुम्हाला एक सांगू का? त्याचा श्लोक नाही सांगत, आज जरा दणनलंय आमचं होत, लय रगरगीला आलो असं होत असते. कुत्र्याची जखम 3-र्या दिवशीच राहत असते गुरुजी, पण ते चाटीत आहे, कातळ जीव देत नाही चाटू चाटू. गिरगावकराचा घसा राहील ना, पण कीर्तन कमी गेलं. सुरू झाला फोन की तारीख ले हसलाय ले हसलाय, गोळ्या खा हसलाय. चला लोकांची विसरत आहे. आसोलाची केस 9 येत, पण हिवाळ्यात जवळ घेऊन झोपाव का आसोल? अरे विषय जरी काया कोमलांगे का सीते विधितांग तनुजोगे,
मग निद्रेची अक्कव भागे काय उपाव कोमल तरी आस्वादाची केस मस्तिक त्याची शीत म्हणजे थंडी काय म्हणजे शरीर किती थंडी वाजले आस्वादाल मिठी हा ना वाचू देईन का ते नियम असतो नियम 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 लांबून सरपंची देवे पण वंदावे करून शिवून कडक तासली पाहिजे काही काही ठिकाणी कडक 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 कुत्र गण आखारा सांभाळायला मग बगडा घेऊन फिराव का नाही नियम असले पाहिजे नियम वाणी कडक असली पाहिजे माणसाची नम्रता असावा पण वाणीला धार असावा नियम वाणीला धार या शब्दाचा अर्थ नियम कडक असले पाहिजे माणसाचे भीती नसते भीती नसते किती मोठी माणसं नरम असतात एक विद्वान माणूस सर्व शास्त्र पारंगत माणूस सर्व शास्त्र कळतल पतंजली असेल न्याय असेल मीमांसा असेल सांख्य असेल हे सर्व शास्त्र पारंगत जिभेवर खेळत होते त्याच्या जिभेवर इतका माणूस विद्वान पण देव स्वप्नात नाही अशा वारकऱ्याला विचारले का वयस्कर वारकरी पंढरपूरचा दादा तुम्ही काय करता काय नाही सकाळी हरिपाठ म्हणतो वारकऱ्याची संध्या हरिपाठ हो संध्या वारकऱ्याची नुसते भजन करून जर कमी तास आणि हरिपाठ म्हणत नसेल तर पाकिस्तानी म्हणायचा उभ्यायला सोडू ना तुम्हाला धरायचं समज पाय हनुमंतराव समजायला म्हणते वेळ नसेल आपल्याला 10 मिनिटं तरी एखादा तरी गाठ्यातला अभंग एखादी तरी ज्ञानेश्वरी चोळी किमान आंघोळ करता करता तरी हरिपाठ आंघोळ करताना येतन घालतोत का नाही नाही करत आंघोळीचंच काम असतं ना तितक्या पुरतं तरी आपण हरिपाठ म्हणावं आपलं ब्रीद येते सांप्रदायाचा नियम आहे आणि तो जर करीत नसेल तर आपण सांप्रदायातले कसले तुम्ही हे करता होय होय करतो मी बर देव भेटला लाखो वेळेस त्या वारकऱ्यानं सांगितलं भेटलाय लाखो वेळेस हा शब्द सुद्धा खोटा आहे लाखो वेळेस भेटला ते म्हणले वारकऱ्याच्या अंगावरचं धोत्र फाटकय शर्टाला शिद्र पडेल आणि याला देव भेटला 550 अभंग पाठ असतील मला अख्खे शास्त्र माझ्या जीवन खेळतील पण अजून मला स्वप्नात नाही हे शास्त्र पाठ केल्याच अहंकाराचं गंडल तुया बोकंडीवर आहे आणि हे गंडल ज्या दिवशी तुया बोकंडीवरलं निघन त्या दिवशी देव भेटल आणि ज्या दिवशी अजून असे गंड अंगाला चिटकून घेशील तोपर्यंत देव येत नाही आणि वारकरी या शब्दाची व्याख्या आहे गर्व नाही पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ताकद आहे त्यांना ते दिसायला साधे असतील पण मोक्षाचे अधिकारी आहेत कारण नम्रता सांगितलेली या संप्रदायामध्ये मग त्या शास्त्र पाठ असणाऱ्या एका व्यक्तीने विचार केला चला या वारकऱ्याच्या सानिध्यात देव भेटेल आपल्याला आत्मा इथं ठेवावी पण दुःख एका गोष्टीचं वाटतंय आपण एवढे प्रांतातले विद्वान आहेत आपल्याला लोक वेड्यात काढतील म्हणून तो व्यक्ती एका श्रीमंत वारकऱ्याकडे गेला भौतिक श्रीमंतीत एक वारकरी श्रीमंत होते मी त्या दिवशी पुरावा देलता सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा ब्रह्मांडाचा धनी अभंग घेतला होता त्या दिवशी मेमरी कार्ड काय ते तू प्रमाण देईल तसते आपण शांतिरम्य एकनाथ महाराजांकडे जावं नम्रता सांगतोय शास्त्राचं गठुळ सोबत 10-5 शिष्य सोबत ते पुस्तक वागवायला फार विद्वत्ता असली नम्रता नसली तर कसं होतं सांगतो तुम्हाला ज्ञानवरायची ओळी आहे बैलावरील शास्त्र बांधलेले बैलाच्या पाठीवर सगळे ग्रंथ वाचले त्याला काय कळतं एकच संख तसं एखाद्याला सगळे पाठ आहेत पण नम्रता नसतील बैल समजायचा बैल लेपाहतीचे शस्त्र चित्र काढलं एक माणसाचं त्याच्या हातात तलवार दिली आणि एक जणाचं धोतर सुटलं म्हणलं काऊन सुटलं म्हणलं तलवार अरे म्हणलं चित्रातली सुमळ्या माणूस बी चित्रातला आणि तलवार बी चित्रातली काय नाही का माझ का मध्यपी अंगीचे वस्त्र
येणाऱ्या माणसाच्या बायकोनं इस्त्री करून त्याला कपडे दिले, त्यानं 1.5 घंट्यातच मिळवले. ते कुठे बोलतं ते मी नाही सांगत, ज्ञानवराय सांगते. मग काय ताकद बोलायची? ज्ञानवरायची ताकद. तस हे 10-5 शिष्य ते गठुडे घ्यायला नाथांच्या घरी दारात आले. ते एकनाथ महाराजांचा वारा होता. आणि तुम्ही कधी बी लक्षात ठेवा, समुद्राला कधी कधीच भरत येते. पाऊस पडला की ओढे भरायला दम नाही, आणि पाऊस बंद झाला की छापी भिजवायपुरतं पाणी नाही. छापी म्हणजे चिमणीच्या खालून लावते ती, तितकं पण वड्यात पाणी नाही. पण भरल्या असे खपक्याची खपक्या दगड लुटीत ओढे, आणि येडेवाणी करते म्हणूनच वड्यात वाळू नसती. हे तर पुरावं माहिती ना, गोटे किती असती वड्यात पण वाळू नसती. नदीत तुम्हाला गोटा सापडाय का पण वाळू असती का नाही? स्थिरत्वायन सैताना वालुका मय भय जायती ओघानाम खळखळेषु तत्रा पाषाण भयम गेहं वास्तु पुरुषानाम नैवं गांजा कसम लिखितम. हे काय एखाद्या गांजा फुकेन दिलेले का? हे वडे वडे नसते ते वडे. ते एकनाथ महाराज आहेत. 2-4 अभंग पाठ असणारे लोक भोगू मायाशिवाय भजनच होत नाही. तू उद्या मरण राहते का पाय? तू मर बरं उद्या, तुम्ही माती करतो तर आम्ही राहत का भजन पाय? असं कधी असतं का गुरुजी? नाही नाही होऊ शकत नाही. गिरगावकर म्हणे मिसले कीर्तन करतो, तू इतकाशी सकाळच्या होती पाय परमार्थ बंद पडतो का? कसा बंद पडेल? नाही, हे हे बुटक भर पाणी जे याच्या जवळ आहे का, त्याला वाटतं मी समुद्राला आंघोळ घालावं. अरे तू जितकं पाणी घेतलंस काय, पृथ्वीवर जितकं पाणी त्याच्या गामाच आहे. समुद्राचं बाष्पीभवन म्हणजे गामच नाही, त्याच्या घामाने पृथ्वी ओली होती, आणि तू कुठं बुटकं भर पाणी घेऊन आल्याला आंघोळ घालायला? मोठी माणसं मोठी असतात. 5-25 लोक शास्त्र घेऊन संग दोघ जण कष्ट धरायला खाली मळण म्हणून. नम्रता सांगतोय, नम्रता. बसल्या बरोबर चौकदार होते जी, वानकामका व्यक्ती जी, नाथांच्या घरचा चौकदार. 1143 गाव ताब्यात होते. हो जहागिरी जहागिरी, हो इतके गाव ताब्यात, इतके गाव. कुत्र पण विरोधात नव्हतं गुरुजी. हा ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला किती नाकात दम येते तुम्हाला सांगायची गरज नाही. हो माणसाने इतके बेमानाचे कांदे खाल्ले, ते सकाळी एकाचा उदो उदो करतील, दुपारा एका उदो उदो करतील, संध्याकाळी एकाची खिचडी खातील, दणका 7 वेळा सांगतील, पाकिट 8 वेळच घेतील. तर 1143 गावामध्ये कुत्र सुद्धा विरोधात नाही. कल्पना करा माणूस किती मोठा असेल. पण त्या माणसाचा, त्या व्यक्तीच्या घरचा चौकदार पाया पडला. कोणाला भेटायचंय? नाथांना भेटायचंय. भक्ती तेन मन सांगतंय, भक्ती कशाला म्हणतात? बाबा आता हल्ली आपल्याकडे बाबा म्हणण्याची पद्धत आहे, महाराजाला म्हणून शब्द आला. पण त्या काळात मालक म्हणायचे. मालक काय रे? मालक आपल्या भेटी करताय तर तो सिद्धांतिक व्यक्ती आलेत. दुपारची वामकुक्षी घेत होते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. जेवण आटपलं, भजन आटपलं, जेवण आटपलं, कुणाचा पारा आहे, वामकुक्षी घेऊ लागले. मोठा माणूस ज्याच्याकडचा संध्याकाळचा ठिकाणा नाही ते झोपीतून उठणं. तर एवढे गावं ताब्यात म्हणलं आराम तर लागण का नाही? एकनाथ महाराज रस्त्याने चालले म्हणजे 32 किलो सोन्याची छत्री होती अशी डोक्यावर. दुसरे जण धरीत होते, दुसरे 15 चौकदार, 22 चौकदार, एका चौकदाराच्या हातात 15 किलो सोन्याची काठी. गुरुजी एखाद्या महाराजाकडे 5-25 शिष्य असले होते कोणाला मोजित नाही. हो फेटा
आता बघलात, प्रणाम केला, कोण मी आमकी व्यक्ती आहे, चला, आवाज दिला, गिरिजा जी मालक, आता ती नाथांची पत्नी होती, ती काय बाबू महाराजाची बावकू थोडीच होती. संध्याकाळी 2 घरी गेलो होते, कॉड वाजिल, कोण आहेस रे? अरे मी आहे. मी कोण? थोत्तर नाही का तुला? नाही, एवढं मोहित कलेल नाही. गणेश शपथ तुमचं सांगायचं, तुम्हाला रागीन म्हणून माझ्या घेतलंय, पण समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. तितकं इचकले मी नाशिकला गेलो असतो कावलावून, म्हणून गुरुजी घे म्हणला असतो तो, तू पेटून तू. एका आवाजातच, जी मालक जी. आणि स्वर्ग नर्क कशात समजायचा सांग का तुम्हाला संसारिकानं? ज्याच्या जीवनातला शब्द पत्नी कधीच खाली पडू देत नाही त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे, आणि ज्याची बायको कसंच ऐकत नाही असं समजायचं मी मसनवात्यात लाकडावर आहे. घरी नाही बघायचं, इथं बघायचं, इथं इथं बघायचं, आपल्याच घरी बघायचं. इतकुशी अक्कल नाही पप्याच्या बापाला, इतकुशी. अरे बापरे, पप्याच्या बापानं पैठणचं तळपा आत्महत्या नाही करा, मी येरी म्हणायला लागलो. याचा गैरअर्थ घेताल तुम्ही पुन्हा. पप्याच्या बापानं एकच म्हणा, खरंच मला कवडीची अक्कल नाही, पण तू कशी मांडवत नाही असं उभं राहिलीस ग, तुला किती अक्कल आहे? मला अकलच नव्हती, तुम्ही असं उभीच कशा राहिली सांतरपड झाले आहे का नाही असं इतकं तर म्हणा पप्याच्या बापानं. हे कीर्तन आहे, पुराणातले पुरावे ऐकायचे नुसते, सोनाराच्या नळीवाने नाही विकून ठोकलं तिकून घेड. तुम्हाला सुद्धा सांगतो मागच्या यायला हिशाबात बोलू जा जरा मालकाला. हो नाही झोपी तांगा भितर पडून एखादीशी पाहतो उठ, तुळशीला इडे घाल, कशाला इडे घाल, आणि मालकाचा पिना पाड. कोण सांगितलं तुम्हाला असला परमार्थ? जिबाई मालकाला देव मानते, तिचा परमार्थ खरा. पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतोय, तो का म्हणे पतिव्रत्ता तिची देवावरील सत्ता? जी मालक, महाराज आलेत आपल्याकडे, सोन्याच्या गंगाळात पाणी पायत आला, पाद्य पूजा केली, तर तो सिद्धांतिक माणूस आहे, तो काही सामान्य नाही, शास्त्र पाठ आहे, जोके काय. एक श्लोक जर पाठ करायचा असेल मूळ संस्कृत मधला, त्याचे प्रभेद, प्रछिन्न, प्रमेय हे सगळे जर एका श्लोकाचे पाठ करायचे असतील, तर बाळंतपणामध्ये डिलिव्हरीमध्ये एका बाईला जितका त्रास होतोय तितका श्लोक आजमावण्यासाठी माणसाला त्रास होत असतोय, तर सगळे शास्त्र पाठ करणं सामान्य गोष्ट आहे का? त्या व्यक्तीची पाद्य पूजा करायला शांतीबन्न एकनाथ महाराजांची पत्नी उपर नाही सरलं होतं, म्हणून खांद्यावरल्या पदरानंच पाय पुसले. ज्या पदरानं पाय पुसले ते लुगडं धुवायला पंढरपुरातलं होतं गुरुजी, ते लुगडं धुवायला पंढरपुरातलं. आणि पंढरपुरातल्या माझ्या मालकानं जे लुगडं धुतले त्या लुगड्याच्या पदरानं आता तो सिद्धांतिकाचे पाय पुसले, तर त्याचेही पाय चांगले असतील. त्या पायाला गिरिजा काकीचे लुगडं लागले, इतक्या सोप्या गोष्टी नसत्या. आता बसायला टाकलं आतमध्ये, काय जेवायला करू? तुमच्याकडे एरवी काय असते? नाथांकडे कंटिन्यू पुरणपोळी होती, त्यांचं हरी हे कुलदैवत आहे, पांडुरंग परमात्मा हे कुलदैवत नाथांचं, त्यांच्याकडे कायमस्वरूपी पुरणपोळी. मग पुरणपोळी, आता हल्ली पुरणपोळी बऱ्याच लोकायला आवडणं, भेटल्याचं नाटक येते. पहिले महिन्याने एकदा भेटत होती म्हणून आवडत होती, आता काही महत्व राहिलं नाही ना, भरपूर अन्नाचा सुकाळ झाला त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टीचं नाविन्य कमी झालंय. पुरणपोळीचा स्वयंपाक नाथ महाराजांच्या लक्षात आलं, तर तो सिद्धांतिक माणूस आलाय, त्या अर्थी एकट्याला कसं जीव घाला, म्हणून गावात 550 लोकायला आमंत्रण दिले.
बसले नाथ महाराज त्याला बोलत. दुपारची वेळ झाली, या समोरच्या व्यक्तीने सांगितलं मी संध्या कुठं करू. नाथ महाराज म्हणले देवघरात करा, तुळशीपाशी करा, गायीच्या गोठ्यात करा, नाही तर गोदावरीच्या पात्रात करा. आता लय मोठे शास्त्र पाठ केलेला उन्हात नसतो जात, ज्याला पदव्या चिटकलेल्या असतात का ते बोलण्यातच हुशार असतात. पदव्या कळल्या ते पदव्या कागदावले लोकायला पदव्या आहेत ना. एक जणानं आचार्य पदवी टाकली ना हरिपाटरीवस 27 अभंगाचा मेळ लागला ना, आचार्य पदवी टाकली. आचार्य आचार्य तुला कोणी पदवी दिली आचार्य तेच कळलं, त्यालाच आणायला पाहिजे रुमण्यान. अहंकार असतो माणसाला अहंकार. पण नियम असा आहे, देवघरात संध्या केल्यापेक्षा वृंदावनापाशी संध्या केल्याचं पुण्य जास्त, तुळशीच्या वृंदावनापाशी संध्या केल्यापेक्षा जास्त पुण्य गायीच्या गोठ्यात, आणि गायीच्या गोठ्यात संध्या केल्यापेक्षा पुण्य गोदावरीच्या पात म्हणजे नदीच्या पात्रात, ती कुठली नदी असो. पण उपेक्षात्मक बुद्धी या आचार्याच्या अंतकरणात होती. अभ्यासू माणूस होता त्याबद्दल दुमत नाही. पण तुळशी वृंदावनापाशी संध्या केली आणि संध्या करत असताना एकनाथ महाराजाकडे डोळा होता, हे करतेत का नाही. नम्रता सांगायला भक्ती ते नमन. त्यांची संध्या हटपली, तिकडून आवाज आला मालक ताट लावलेत, बसायला ताट चांदी पाट चांदीचा, पाठीला पाट चांदीचा, ताटाला पाट चांदीचा, ताट 2.5 किलो सोन्याचं. म्हणजे गोळ्या नाही संपले बरं माय, वाचून सांगतोय. मग आता ताट सोन्याची पाट चांदीची असतील तर मला भेंडराच्या सोन्याची आमटी असेल का? गायरान भेंडा माहिती करू शकतो मसडा पण लांबून जातात त्याच्या. ते गावरान भेंडो जर घासलं तर म्हशीचं कातडं काढित, पण ह्या कशा तोडी त्यातून वरवट्या फोडी त्यात त्याची द्यायलाच माहीत. त्या भेंडराच्या सोन्याची आमटी खाय आणि जिथं पाणी आहे तिथं उभर थांब. म्हणजे भरून तरी किती वेळा घ्यायचं डब्यात काय खाला असेल त्या पाहू तळल्या आवरल्या एकची पक्वांनी. त्या स्वयंपाकाचं पाणी भरण्यासाठी पंढरपुरातला मालक, त्या पंक्तीत तूप वाढायला पंढरपुरातला मालक. गुरुजी ऐकाय पुरतं स्वप्न असेल, स्वप्न नाही स्वप्न, मालकाचं स्वप्न नाही पंढरपुरातलं स्वप्न. आणि ते तूप वाढायला होता पाणी भरायला होता, काय नाविन्य असेल त्या गोष्टीत. पंक्ती बसल्याच्या नंतर पाणी फिरवलं, चित्रांना वगैरे काय जे नियम असतात सगळे. आणि घास घ्यायच्या टायमाला विचारलं महाराज तुमची संध्या राहिली. एकनाथ महाराज म्हणले आज तुम्ही मोठी माणसं आमच्याकडे आलात, 55 लोक आमंत्रण दिले, आम्हाला आनंद वाटला. तुमची सोय करण्याच्या नादात आजची माझी संध्या विसरली. विसरली म्हणजे संचे शिशा उठा रे उठा उठा, सोन्याच्या पाटावून ताटावून उठा म्हणले. एकनाथ महाराजांनी पाय धरले, महाराज एवढ्या वेळेस माफ करा, माफ करा एवढ्या वेळेस, जेव्हा माझ्याकडं पात्रावून उठू नका, अन्नपूर्णेचा अपमान करू नका, उठू नका पात्रावून उठा. पाय धरलेत या तत्व सिद्धांतिकाच्या शिष्याईसोबत पाय धरले, शिष्याईसोबत ऐकायलाच तयार नाहीत. गिरजा काकी सोहळ्यातून इकडं आल्या, आता ती सोहळं किती कडक असेल, कशाला डोकं लावायचं, लावता येईल का अन्ना त्या सोहळ्यातलं डोकं, काय नाविन्य असेल त्या कडकडीत सोहळ्याचं. 55,000 पैठणी त्या काळात गुरुजी, 400 वर्षापूर्वी 55,000 पैठणी. हो आमची ती एक बाई लग्नाला गेली, लग्न गरीबाचं होत, आता त्या लग्नात नव्हत्या चट्या, आणि हिच्या अंगावर 22,000 पैठणी, बसलीत नाही खाली, 9.5 घंटे लग्नात उभीच, घरी आल्या आल्याच मेली. ताठूनच मेली, ताठूनच 22,000 पैठणी खाली कशी बसू. 400 वर्षापूर्वी 55,000 मोल काय असेल गुरुजी त्या काळात. पाय पुसले त्या एका व्यक्तीचे, त्यादीच पुरावा सांगू तुम्हाला, ज्यानं पाणी भरलंय
फुलपात्रात पदर बुडवायचा आणि देवाच्या तळपावर फिरवायचं. काय आपली श्रीमंती त्याच्या पुढं? म्हणून यांच्याकडे देव खेळत होता. आपल्याकडं कुंटला ना अहंकार भरलाय म्हणून आपल्या स्वप्नात नाही देव. असो सोळ्यातल्या गिरजा काकी पुढे आल्या. शास्त्री बाबा, आचार्य बाबा, पंडित बाबा, महान तत्व सिद्धांतिक बाबा, प्रणाम करते कायावाच्या मनानं. मी मोठ्या श्रद्धेनं तुमच्यासाठी स्वयंपाक केलाय. जेवल्याशिवाय जाऊ नका. अरे ज्याच्याकडे संध्या होत नाही त्याच्या घरचं अन्न खाणं गोमासा समम पाप. हा पुरावा काय खोटा नव्हता, पुरावा खरा आहे ना, त्याबद्दल काय तुमत नाही. गिरिजा काकीने सांगितलं पुरावा तुमचा खरा आहे महाराज, पण अनावधानानं चुकले, जाणून बुजून नाही चूक केली, एवढे वेळेस माफ करा. श्रीखंड्याच्या डोळ्यातून रक्त येत होत. रक्त श्रीखंड कोण माहिती? पंढरपुरातलं. ते अशा मुठीच वळू लागलं. या पुढच्या शास्त्रीच्या ताळू थांबून याचा भोगा करू का काय? नाथांनी असं पाहिलं. एकनाथ महाराज शेवटी म्हणले, दादा ठीक आहे, जेवा न जेवा तुमची इच्छा, पण तुम्ही जर नाही जेवले तर सगळे माणसं उपाशी जाणार आहेत, याचंही तुम्हाला किती पाप लागेल हे डोक्यात ठेवा. पण एक माझं ऐका, तुम्ही संध्या कशा करता करता? म्हणजे तुम्हाला अजून माहीत नाही संध्या कशा करता करते? पालकनाथ महाराजाला पैठण किती मोठं होतं सांगू. काशीत दिलेली आचार्य पदवी, काशीत दिलेली शास्त्री पदवी, खरी एका खोटी पैठणला तपासायची हनुमंतराव. म्हणजे महाराष्ट्र इतका इतका उद्वाने शालिवांशक तिथलाच. हो अजून जिंच्या पॅन्टीवाल्याला शालिवांशक कळत नाही. शके अमुकामुक संवत्सरे हे फक्त अभिषेकाच्या संकल्पात ऐका पुरतच. तुम्हाला माहित नाही कशा करता संध्या करतात? नाही, मी तुम्हाला विचारतोय देवाच्या प्राप्ती करता. मग कधी बसून करतात? 40 वर्ष झालं संध्या करतोय. 3 टाइम करता हो? त्रिकाल करतो. स्वप्नात देव आलाय म्हणून तो तुमच्याकडे आलोय. पूर्ण शास्त्र पाठ आहे, कर्तले जिभेवर आहे. कर्तले या शब्दाचा अर्थ झोपीतून उठल्या श्लोक विचारायचा. ह्रस्व दीर्घ न चुकता सांगता येतो त्याला कर्तल विद्या म्हणायचं. कुठली बी कुठली बी कुठली बी ठीक आहे. मग 40 वर्ष संध्या करून एकदाही देवाचं स्वप्न नाही ना? हो मी त्याच्यामुळेच करीत नाही. नाथ महाराज म्हणले मी त्याच्यामुळेच करीत नाही. आहो आम्ही 40 वर्ष करून आमच्या स्वप्नात नाही, आणि तुम्ही नाही केल्यावर किती पापाने जाता? ऐका ना म्हणले, देवाच्या प्राप्ती करता संध्या करायची ना, मोक्षा करता संध्या करायची ना. म्हणजे ते तुम्हाला तूप वाढायला आलत का? तो देव आहे, तो देव आहे, तो देव आहे. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला किंवा शेजे प्रगटला. तुम्ही ज्याच्यासाठी संध्या करता ते तुमच्या स्वप्नात नाही, आणि मी संध्या याच्या करता करीत नाही ज्याच्या करता संध्या करायची, तेच माझे हित पाणी भरायलाय. दृष्टांत संपला. ज्याच्या स्वप्नात नाही त्याला पाया पडा वाटत नव्हतं, आणि ज्यांच्याकडे 36 वर्ष देव कामाला ते पाय धरून होऊ द्यायचे. किती नम्रता आहे यालाच म्हणतात भक्ती. ते
मी सोडलेलं प्रमाण 3 सेकंदात आणि प्रमाण जर 5 असेल तर मग 2 मिनिटात पण 5 असा विठाला विठाला एक मुद्दा सांगतो तुम्हाला 40 मिनिटं राहिले आपले एक धर्मी करून ज्ञानोबऱ्यांकडे गेलते ज्ञानोबराय कोण माहितीये का जिथं ज्ञानाचं टोक संपलंय ज्ञानी यांचे राजे राजाच्या नंतर पदवी कोणती आहे पदवीच नाही राजाच्या नंतर पदवीच नाही काहीच नाही मग ज्ञानी यांचे राजे योग्यांची मावली हे कोणती योगी माहितीये इकून धूपनकार तिकून धूपनकार इकून हवाकार हे असे कुंटलाने योगी त्याच्या पायाखाली लोळलेले 1400 वर्ष जगलेला चांगदेव सामान्य योगी असेल का आणि ते योगी लोटांना घालतोय बाकीच्या योग्याच्या काय पुंड्या वाजवायच्या आणि ते ज्ञानोबर आहेत त्यांच्याकडे एक धरणे करी गेले मला देवाची प्राप्ती पाहिजे 7व्या दिवशी ज्ञानोबर प्रगट झाले आणि त्या धरणे कऱ्याचे पाय धरले दादा देव माझ्याकडे नाही देव तुकोबरायकडे सिद्धांत बघा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर प्रत्यक्ष मूर्तिमंत विष्णूचा अवतार असलेले ज्ञानोबर आहे पण वारकरी आहेत ना म्हणून नम्र म्हणून नम्र आज ज्ञानेश्वरी विदेशात डोक्यावर घेऊन नाचतात लोक आज गाथा विदेशातले लोक डोक्यावर घेऊन नाचायलेत आपलं कसं झालंय ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा हो ना ज्याच्या इथं भरपूर दाळ असली त्याला काय त्याच्या वर्णाची किंमतच नसते ना काय किंमत नाही आपल्याला भरपूर आहे ना पण विदेशातले लोक गाथ्यावर तत्व दर्शन ज्ञानेश्वरीवर चिंतन चालू विदेशातले लोक इतकं काव्य गोड आहे एवढं मोठं अधिकारी काव्य तो त्रिभुवनाचा केलाशी हुरडा विदेशात शब्द गेलाय हुरडा शब्द महाराष्ट्रातच कळतोय तुम्ही आंध्रात जा हुरडा कळत नाही गव्हाचा हुरडा ते थोत्री थानीन कळत नाही त्याला फक्त महाराष्ट्रा पुरता पण विदेशात पण माहीत झालाय आंध्र काय घेऊन बसतात कर्नाटक काय घेऊन बसतात दुसरे राज्य काय घेऊन बसतात हे तर भारतातले पण विदेशात शब्द गेलाय हुरडा कोणाची ताकद आहे या लोकांची काय भाषे 56 भाषेचा केला अशी गौरव ज्याला 1.5 भाषा येत नाही ते नीट बोलत नाही गुरुजी मुंबईला आमच्या इथलं एक जण शिकायला होतं नोकरी लागली त्याला तर ते दिवाळीला आल्याच्या नंतर मुंबईतल्या भाषेत बोलत होतो म्हणलं तू इथं शिकला सुमळा आमच्या संगमोत्सवाच्या डावात पावलास तू आणि काल परवा मुंबईला गेल्या घोडे नाचू नको ना आला का जरा इकडी भाषा बोल मला 72,000 पगार आहे म्हणलं तुझ्यासारखे मी इशिक आवताला झोपितो माझ्यासारखं बोल
20,000 तर ती उधारीची दर महिन्याची दारूची. त्याला वाटलं धोत्रावरला गिरगावकर गाफिनाची गाणी. काही लोकायला देखायला किंमत असते देखायला, आणि देखायवर कधीच जाच नाही बरं. गुरुजी नंबर एकची पॅन्ट भेटते मुंबईला 150 रुपयात, पण मी घालीत नाही म्हणून आणत नाही. तशी पॅन्ट घातल्यावर असं वाटतं की याचा आज 80 वर्ष आमदार होता काय. कपड्यावर नाही जायच हे कपडे नेलो. काही काही लोकांच्या टोप्या इतक्या कडक येतील भरमूस चालता येईल. कोणतं घ्यायचं काम नाही इतक्या कडक टोप्या. पण बायको 17 बाईच्या घरी मिरच्या मागाय ना. नाही संचय ना बाबा, शेजारी ताटात इसतो आणला म्हणजे तुम्ही ओटीत नाही घ्यायचा. मी हे म्हणायला देखावर काय जायचं नाही. देख कर्तृत्वाला किंमत असते. वारकऱ्याची टोपी हनुमंतरावती, या टोपीची धार कशाला कोणी मोजायची. या खालच्या टोप्या सांगा तुम्ही. ज्ञान बरं आहे बघू टोपूच करा ना आलं ते टोपी काढा म्हणत. ते काम काढा म्हणले त्याच्या टोपीमुळे मोह तोंड दिसल. कोणाच्या आनंदात कोण माती टाकायची आहे का नाही. पैसे खर्चून येतात ना बिचारे ऐकायला, डिझेल पेट्रोल खर्चून येतात ते. आपण समाधान करावं त्यांचं. मारुती बोलू द्यायला वेळ आज नाही तर खोकलं जाय चालू आहे. पण ज्या दिवशी तारीख घेतली त्या दिवशी बिमार नसतात ना गुरुजी. त्या दिवशी चांगला होतो. आज जर म्हणलं असतं गुरुजीला गुरुजी कुमारी वाल्याला सांगा गिरगावकर बिमार आहे, कुंभारी वाल्यानं सुमार दाखिला असता मला. तो इकडं आल्यावर सुमारच पाहू म्हणले असते. कमी अधिक मारुतीची ताकद आहे. 56 भाषा येत होते. 56 पाय धरले जा म्हणले तुकोबरायकडं. ही नम्रता आहे मोठ्या लोकांची. ज्ञानोबरायची व्याख्या सांगणं या महाराष्ट्रात नव्हे पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातल्या तत्वसिद्धांतिकानं जरी मोजलं तरी ज्ञानोबरायचं एक टोक मोजता येत नाही. ही ज्ञानोबरायची विद्वत्ता ज्ञानियांची राजे. पण पाय धरले एका धरणे करायचे आणि तुकोबरायचं नाव सांगितलं. तुकोबरायच्या घरी गेल्याच्या नंतर वट्यावर बसलेल्या एका फुगिराला घरी विचारलं. 2-4 शेंबळे नातू घेऊन सांभाळू लागलं ते. या धरणेकऱ्याने विचारलं दादा तुकाराम महाराजाचं घर कुठे. म्हणले घर कुठे ते झोपडे. गेले तिथे आवाज दिला बाई ओ बाई. तुकोबरायची धर्मपत्नी होती. काही काम करीत असताना हात धुतले हात पुशीत पुशीत आल्या आणि धरणेकऱ्याला प्रणाम केला. धरणेकरी म्हणला घर साध आहे पण माणसले प्रांजळ येत. पाय धरले काय दादा. महाराज कुठे आहेत. आता स्नानाला गेले ती इंद्रायणीच्या. धरणेकरी इंद्रायणीच्या पात्रात आवाज दिला महाराज. आंघोळ आटपत आली ओल्या अंगवत. ओल्या अंगानच पात्राच्या बाहेर आले आणि धरणेकऱ्याच्या पुटासकट पाय धरले. धरणेकरी मनात म्हणला 7 दिवस आळंदीत बसलो
देवाच्या प्राप्ती करता आळंदीतले महाज पाया पडेल याचं नाव सांगितलं आणि हे तर बुटासोबत पाया पडायलेत याच्याकडे देव कसला कोण तरी तो कोबर आहे जगाच्या मालकाने एका बाईला पितांबराची वटी करून भीक मागितली होती ज्याच्या पितांबरात कोट्यवधी सूर्याचं तेज आणि तो एका बाईला भीक मागत होता पंढरपुरातला मालक माय मला 9 महिने त्या पोटात जागा दे आणि तेच तू खोबर आहे त्या बाईचं नाव कनकाबाई बोलोबा आंबिलेची पत्नी कनकाबाई ज्या माऊलीला जगाचा बाप भीक मागतो पोटात जागा दे म्हणण्यासाठी त्या माऊलीच्या पोटी जन्माला येणारे तुकोबराय किती अधिकारी असतील कल्पना करा पण पाय धरले काय दादा काय नाही मला देव पाहिजे माझ्याकडे देव आहे असं कोण म्हटलं ज्ञानोबराय काय ज्ञानेश्वरी तुकोबराय म्हणले की जेणेकरून धर्मेकरी माझ्याकडे पाठिला आहे काय ज्ञानोबराय उले असतील पुन्हा एकदा पाय धरले बाबा तू देवाच्या प्राप्ती करता बेजारेस ना माझ्या राजा तू ज्यांनी तुला माझ्याकडे पाठिले तीच देव येत ज्ञानोबरायकडे गेलं सांगितलं तू ज्यांनी तुला माझ्याकडे पाठिले तीच देव येत किती मोठे लोक पण मल्लीतला मी देव आहे म्हणून इतके नम्र भक्ती ते नमन एक महाराज म्हणला मी 150 लोकायला माळी घातल्या आनंदाचं काम सन्मानाचं काम पुरुषार्थाचं काम तुझं अभिनंदन तू 150 पापायला माळी घातल्यास पण कधी बाजारात भेटला की म्हणायचो मी 150 लोकायला माळी घातल्या मी 150 लोकायला माळी घातल्या आता मी गिरगावकर म्हणून नेहमदीशी म्हणलं परत दिवशी बाजारात तो बाप तर बिन पाण्याचीच पेलेला होता तू शेजाऱ्याच्या चुली सारीत निघला का तू बाहेर दिवशी नीट केली आणि तू माथा नीट कर ना म्हणजे लोकायला माळी घातले तर इतकं फुगीरपणा घरून चौकून वास निघायलाय हे अहंकाराची गंध अंगाला चिटकिणारी माणसं पण लोक किती मोठे नम्र झाले भक्ती ते नमन तू कोबरायचे